नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. कोणी सात्विक कोणी राजस कोणी तामसी तसा हो. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. सेवा धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी. सेवा धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी. सात्विक तेचा मार्ग दाखवी सत्याचा वारसा हो. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. जैन विलासी जीवन धारा उपभोगांचा मोर पसारा. जैन विलासी जीवन धारा उपभोगांचा मोर पसारा. राजस जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावर भरवसा हो. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. क्षणात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर. क्षणात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर. असा तामसी कधी न बघतो पापाचा आरसा हो. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. कोणी सात्विक कोणी राजस कोणी तामसी दसा हो. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा. साहेबांनी बोलवलंय. सखाराम, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बरं. सखाराम, तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे तुझी शिक्षा कमी करण्यात आलेली आहे आणि आजच तुला मुक्त करण्यात येत आहे. हे तुझे कपडे आणि ही तुझी मेहनतीची कमाई. घे. Thank you.
या पाहून बस बस बोला काय देऊ चाय देऊ की का कुठं होतास तू अरे अरे काय रे ही तुझी अवस्था परमेश्वरा अरे काय बघतोय बाई चिठ्ठी नाही पत्र नाही आता येतो वरून गेलास अरे अठरा वर्षांनी येतोस वय कुठ कुठ शोधलं का तुला अरे कुठ कुठ शोधलं का तुला विचार करू नकस बस क्लास चाय करून आणतो तुला मी माझ्या आत्ता चल 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 बाबा गल्ल्यावर बस चल बरं झाला आलास असती परमेश्वरा गल्ल्यावर बसायचा फर्स्ट क्लास चाय करून देतो तुला बस Thank you.
जिंदाबाद लेका कमालच केलीस बघ आज एकदम यगळीच कामगिरी केलीस काय वेगळी कामगिरी केली तिकडे घाम फुटला होता अरे देवळात मृदुंग वाजवणं वेगळं आणि तमाशा ढोलकी वाजवणं वेगळं हा हा म्हणजे डाळ भात आणि चिकन बिर्याणी तर फरक आहे म्हणजे चल चल लय रात झाली आपल्याला निघायला पाहिजे रे बाबा असं कसं निघालात काय पाहुणचार नाही काय नाही बाई काय लय रात झाली सकाळी उठून आम्हाला धाबा उडायला लागतो असं बाई पण काय बी म्हणा नाही उपकार झालं बघा तुमचं अगो तुम्ही असं आई नेहला धावून आला नसताना तर त्या साऱ्या पब्लिक न तमाशाचा फळ झाला असता बघा किती पैसे झालं अहो काय बाई बोलताय कसली भजी भाजी करताय अहो जेवढ्यात मृदुंग वाजवतो इकडे तमाशा ढोलकी वाजवली बस आमचं उस्ताद म्हणजे कुणी अडचणीत पडल्यानं की मदत करायला एकदम पुढे असतात बघा काय सांगता या कधी आलं तर आमच्या धाब्यावर चहा प्यायला येऊ की बरी एक गोष्ट आहे बघा काय काय तुम्ही चायचा पैसा घेणार असाल तर येऊ बघा आधी या तर खरं नंतर बघू काय ते काहीच तेलात पडल्यासारखी अवस्था झाली बटाटा वाडा झालाय कलेजाचा हळूबोल हळूबोल कोणीतरी ऐके तुमच्या सकाळी नाश्त्याला पावावरून तुझा कलेजा काही अरे असं गिराक नाही ना भेटत सापडेल सापडेल घरी जा आणि देवाचं चिंतन कर कोणत्या देवाचं काम देवाचं आधी काय दादा घरला लवकर जा आणि सकाळी धाब्यात लवकर आहे पण ते बटाटा शिजायला घालायला विसरू नका तर पंचायत व्हायची या डोसक्यात केवळ बटाटे शिजत ठेवले जा तू जा 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 सांगा कुणाची सांगा कुणाची सांगा कुणाची कोण आहे सावकाश बंद पडायचं हॅलो कुणी आहे का कोण आहे नमस्कार मी प्रभाकर करमरकर नमस्कार नमस्कार ही माझी पत्नी पल्लवी नमस्कार वकील आहे मी तेराव देव पण तुमचं काम काय काय झालं आमची गाडी जरा बंद पडली बंद पडली पण कुठे बंद पडली हे इथे अर्धा किलोमीटर मागे अर्धा किलोमीटर मागे म्हणजे इथे कोणी मेकॅनिक आहे का नाही इथे कोणी मेकॅनिक नाही अरे देवा आहे पुलाच्या पलीकडे नारायण नावाचा मेकॅनिक आहे बघा गुड तुमच्याकडे कोणी मुलगा मुलगा आहे मला तिला नाही हो मैत्र होता तो गेला गावाला आता आपण एक काम करूया काय काय येणार इथे बसू दे एवढ्या काळ त्यांना परत मी कुठे घेऊन जाऊ तुम्ही असं करा की तुम्ही दोघे निवांत बसा मी जातो गाडी घेऊन नाही नाही तुम्हाला गाडीतला फॉल्ट नाही कळणार अहो फॉल्ट कळेल हो पण त्या नारायणचं माझं पटत नाही असं आहे ते पण रिलॅक्स रिलॅक्स मी आलो हो नारायण नारायण मॅकॅनिक लक्षात ठेवा नारायण मॅकॅनिक माझं नाव सांगू नका गाडी दुरुस्त नाही करणार तो जपून जा हो काळो काळो तुम्ही जा ना निवांत पडा मी बाहेर बसतो साहेबांची वाट बघत नाही मी ठीक आहे ना काय तुमचं माझं नाव सकाराम या ढाब्याचा मालक आहे मी तुम्ही आज जा ना आज जा निवांत पडा जा आज जा ना तुम्हाला उगीच त्रास आमच्या आम्हाला कसला त्रास परोपकार करणं आमचं कर्तव्य आहे जा जा आज जा तुम्ही आज जा आज जा आम्हाला कसला त्रास बरेच दिवस कोण माणूस नव्हतो धाब्यावर आज कोणतरी आलं तरी नारायण मिस्त्री ओ नारायण मिस्त्री ओ मिस्त्री बघणार का माझी गाडी जर असते बंद पडली बघणार का उद्या सकाळी असं नका करू मला 7 वाजता पुण्यात पोहोचलं पाहिजे माझी कोर्टात महत्वाची केस आहे प्लीज माझ्या सोबत कोणी नाही मी आहे तुमच्या मदतीला तुम्ही काय काळजी करू नका गाडी कुठे आहे गाडी इथं पुलाच्या पलीकडे जवळच आहे कधी पण माणसं चला हा थँक्यू काय साहेब रस्त्यात होणार नव्हतं सामान नाही काम मोठ आहे म्हणून इकडे ढकलं बस हा उघड हा मी दाखवतो
हाँ जमते का धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी सात्विक देता मार्ग दाखवी सत्या का वारसा हो माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा नारायण मॅकॅनिक आहे ना तसंच वेळ लागणार चला आज किती उशीर केला तुम्ही पण काय करणार गाडीत भरपूर प्रॉब्लेम होता झाली ना गाडी रिपेअर बघा आमच्या आजचा थँक्यू काय कसं झालं चहा अरे खरंच मस्त स्वतः उभा राहिलं तुमच्यासाठी याचा कधी उभा राहत नाही मी खरंच खूप छान झालं पुण्याला आलास की ये नक्की घरी पुण्याला अहो एक दिवस धावा बंद केला ना तर ट्रक वाले बोंबलतात बर बाबा तुला पाहिजे ते माझे पण ये माझं कार्ड देतो चहानी मजा आली चौकात जा नाही करू नका नाही येतोय बरोबर या आता झाली ना गाडी नीट दुरुस्त हो आता लवकर पोहोचलं पाहिजे पुण्याला चल सगळी काम मलाच करावी मालक दूर आणलया तू नाही नानाची भर नाही जर हात लावा की काहीतरी काय आवड दुधाचं भांडव उतराय मदत करा असं कितीचा रती भाई तुमचा अवस बघताय काय काय नाही सकाळ सकाळ तुला बघितलं की दिवस चांगला जातोय बघ आणि गल्ला पण चांगला जमतोय आता रोज रोज जायला मी काय मोकळी हायवय नानासनी बरं नाही म्हणून मी आले या आता ते बरे होईल तर मलाच यावं लागणार तुझा बा कधीच बरा होणार नाही काय म्हणलं आलं तर की थोडी भजी खाऊन जा अहो तर नग मग नानाला तरी घेऊन जा की जमणार नाही हे बघ तुला आवडेल तर मी तुला बनवून देईन बघ काय पाहिजे तुला चायनीज पंजाबी नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज म्हणजे माझा कलेजा फ्राय आणि भेजा फ्राय बोल काय खाणार कलेजा फक्त कलेजा अग तो तर मी कवाच दिलाय तुला हा नाम्या कुठे गेला अरे तुमचं कोकण ऐकून ऐकून माझे डोस कवटले की ती पोरगी ती तसली आणि तुम्ही हे असले काय झालं अव काय झालं काय चिमणी गेली वावळायला आणि दिस गेला मावळायला हाय कपत्त अजून हाय कपत्त दिस मावळला तरी हाय कपत्त अजून पोरीचा दूध घालायला म्हणून गेली तरी 10 वाजले तरी पत्ता नाही तिचा येऊ देत आता आपल्या झिंजा उठून देते हातात त्यानं मग बघू तिच्याकडे पण तुम्ही त्या पोरीच्या माग तुम्ही माझं मी करते हो लाड तिचे मी करते लाड तुम्ही बसून ठेवली आहे तिला तर मी त्याची पोर असून बघा कशी हिंडत असते गावावरती आय आता गप का कशाला किटाळतीस
या आली बघ या 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 आला या कुठं दूध घालायला गेला होता का गावात हुंदडायला गेला होता हा बोल की आता गाप भांडी पडली आहेत तेवढी घासून घे आणि माझी लुगडे बी पिळून टाक तेवढी आता काय राहिलं आई मला भूक लागली भूक लागली मग खा मला नाही तर बापाला खा बापाला चला आटपा लवकर ते काम पडले ते बघा दिन मग बघू काय खायचं ते आणि काय कसं आठवे बापा मोर लईच भूक 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 करते असती कवा खायला घातलं नाही मी तुला हा सावत असले तरी कवा केलंय का सावत्रपणा आटा गाईंना राहणार नाही ते तेवढं बघा ते इतका कामाचा बोजा बाबा मी आता लहान नाही राहिले मी मोठी झाले असं आणि बाबा मला तुम्ही तुमचा मुलगा समजा अगं पण लोक काय म्हणतील हे बघ जवळ माझ्या अंगात ताकद आहे तर करू दे की काम तू हात लाव आणि जा घरात हात लाव म्हणलं तर हात लाव हात लाव जा घरात काय खेळत आज पण भेट नाही काय उस्ताद मुलाची वाट बघताय आपलं नाही म्हणलं दूध ओतू गेला तर काय आज बाहेर करताय म्हणून म्हणलं हा दुधाची वाट बघतोय दुधाची की गवळणीची पेंड्या टोन सांगून बोल या तर नरड्यात गरम गरम चहा होती बिन दुधाचा राव दे राव दे हा ती गवळण नाही अक्का गवळी वाट येतोय मागणं चाट हो चाट हो चाट होय वय 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 आला 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 सोडतच नाही दुधाचं दही होईपर्यंत हात लावा हात लावा आवाज कसा बदलला हा तिच्या बापाचा आवाज आहे अरे मी तिचा बापच बोलतोय हात लाव लावतो ना लावतो ना आज शांता नाही आली आता मी बरा झाल्यावर ती कशाला येईल तुम्ही कशाला बरे झाला एवढ्या लवकर वर्ष साहेबांनी झोपून राहायचं ना बिचाऱ्यावर म्हणजे डॉक्टर कोण आहे तुमचा डॉक्टर म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळालीस ती कशाला फिरता या पावसा पाण्यात शांत आहेस की अरे सखाराम आता त्या पोरीला कुठेही नू लोकांच्या दारोदार आता तळे या लागले तिला बघायला काय मग कुठे पसंत पडलं की नाही आजकाल कुठे चांगला मुलगा भेटतोय सखाराम भेटेल भेटेल इकडे या तुम्ही काळजी करू नका लवकरच चांगला मुलगा भेटेल तुझ्या तोंडात साखर पडो तुझ्या तोंडात भजी पडो अरे असं करा थोडी भजी लिहून द्या म्हणून पावसाळ्याचं फिरू नका घरी शांत विश्रांती घ्या येऊ का शांताला पाठवा काय उस्ताद काय झाला फोडणी बसली वाटत लाचताय लाचताय असू द्या असू द्या अहो बिंदास्त लगीन करा शांता लई चांगली पोरे बघा अहो इंगासारखे काम आहे तुमचं आयुष्य चौदार बनवेल वाईट सगळं जमा झालं कम्प्लीट अगदी किती यायला पाहिजे 160 160 हे घ्या परत येतो हा या तू इकडे
सामान नाही लागले. तुझा बाबा बरा झाल्यापासून तुझं माझं भेटणंच बंद झालं. कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. काय करू, माझी सावत्र आई मला लई त्रास देते. संधी कामं मलाच करावी लागतात. तू काय बी कर, पण मला दिवसातून एकदा तरी भेट. अगं कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही ग माझं. तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय. माझ्या मनाचा कधी विचार केला म्हणजे? मला बी तुम्हाला लई भेटावंस वाटतंय. खरंच? दिसली सहसली सगालामधी मन झुलतया डुलतया तालामधी मन झुलतया डुलतया तालामधी कळे ना मला माझ्या प्रीती फुला कळे ना मला माझ्या प्रीती फुला कुठे गेलतीस? तिकडे वाण्याकडे. वाण्याकडे? बाबा आई कुठे आहे? सावित्री तुझी आई लग्नाची बोलणी करायला गेली. लग्नाची? कुणाच्या? तुझ्या आणि कुणाच्या? माझ्या. हे बघ पोरी, आता एवढा एकच मार्ग उरलाय तुझ्या सुटकेचा. अगं ह्या बाईने ह्या घराचा नरक करून सोडलाय. तिला तुझी आई ओण कवा जमलंच नाही ग. बाबा तुम्ही असताना
मला आईची उणीव कधीच नाही भासली. तरी बी एकदा तुझं लगीन लावून दिलं का मी मोकळा होईल. स्वतःच्या हक्काच्या घरात जाशील, सुखी होशील तू. म्हणजे हे बघ आता नाही म्हणू नकस. बाबा मी लगीन करायला नाही म्हणत नाही. मग बाबा मी माझा जोडीदार निवडलाय. शांते बाबा तो हॉटेलवाला सखाराम लई चांगला माणूस आहे, मला लई प्रेम करतो. अगं पर शांते का विचार, तुझ्यासारख्या भोळ्या पोरींना वचनात ही लोक बांधून ठेवतात आणि प्रत्यक्षात येळ आली का हात वर करून मोकळं होत्यात. बाबा सखाराम तसा नाही. अगं समजांना तसंच वाटतं, एकदा प्रेमात पडलं का नाही. सखा मला धोका नाही देणार. अकबर तुझ्या आईचं काय, तिनं आणलेल्या स्थळानं तुला पसंत केलं मग. देवा काय लिहून ठेवलेस र हिच्या नशिबात तुलाच माहित. शांता शांता अगं नावे म्हणाल तुला भेटायचं म्हणून काय झालं. मी फक्त तुझीच अरे. हो शांता हो. ज्यावेळी दुसरं कोणी मला हात लावेल त्यावेळी शांता या जगात कधीच नसते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अगं शांता रडू नको, काय झालं सांग बघू काय झालं सांग. मला उद्या बघायला पाहुणे येणार आहे. काही झालं तरी उद्या आई लग्नाची सुपारी फोडणार. त्याच्या आधी तू मला लग्नासाठी मागणी घाल. तू ये जर तू नाही आला तर शांता तुला जगात कधीच नाही दिसणार. कधीच नाही दिसणार शांता. ये 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 बैस 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 बाळ बैस. नाव काय तुझ? शांत. छान. शिक्षण? दहावी. फारच छान. यो माझा मुलगा अनिल इंजिनियर आहे, 7-8 हजार रुपये पगार आहे. बर एवढं असून बी माग पुढं काहीच नाही. म्हणजे एकुलते एक म्हणा की समज काही आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे, गुरडवर आहे ती. फक्त आईचं प्रेम तेवढं त्याला काही मिळालं नाही. आता म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आता याचा आग्रह तुमचा आग्रह म्हणून शान मी लगीन करायला तयार झालो. तुम्हाला बायको पाहिजे आणि तुमच्या मुलाला आई पाहिजे. आई मला लगीन नाही करायचं. शांता शांते अहो तुम्ही तरी पोरीला काही समजावा जरा, सांगा तिला. काय सांगायचं? हे बघ मी जिथं असते तर या चिरड्या बरोबर लगीन करू देणार नाही. चला उठा चालायला लागा. हे काय पाहुण्यासनी घरी बोलावून तुम्ही त्यांचा असा अपमान करतो होय. असं होय बघून घेईन तुम्हाला मी. अरे जा जा बघून घे. आरशात थोडं बघितलं होतं का? बघतो निघालाय चिरडा. अरे माझ्या कर्मा काय म्हणाव तुमच्या आकल्याला. पाहुण्यासनी असं हाकलून दिल्यावर हिचा संघ कोण लगीन करणार आहे? अगं मी करीन तिच्याची लगीन. तू कोण? तू कोण? म्या आई हाय तिची. मी तिचा होणारा नवरा आहे. अवकात हाय का तेवढी? त्या म्हातारीची होती का? हे बघा माझं शांतावर प्रेम आहे, मी तिच्याशी लगीन करणार. कोण मध्ये येईल त्याला कांद्यासारखा चिरीन. करा 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 करा. हो फोकत का म्हटलंय, लग्नाची तयारी करा लग्नाची. देवाच्या कृपेनं तुझं चांगलं झालंय, चांगला संसार कर. माझी काळजी करू नकस. आणि आदन म्हणणं माझी फेरी आहेस की तुझ्या घरला? पोरी आई असून मी तू पोरकी आहे. लाज वाटते मला पण तुला माहेर नाही. माहेर नाही म्हणून सप्तपती विसरू नकस पोरी.
सप्तपदी विसरू नका. बर घेते चांदीची सायकल त्याला सोन्याचा तारा तारा सखाराम रावांशी संसार करते युग झाली नाव घ्या आधी. अरे पण मला वेळ नाही ना. पण ठीक आहे. आडव्या तिडव्या बाबळीच्या झाडावर बसला होता घोला. नामे उठत नव्हता म्हणून त्याला उचलून मी आला. दुपारी 12 वाजता की 12 वाजता. हो उस्ताद. उस्ताद लई शान दिसते. दुकान कोण चालवणार? असू द्या असू द्या. ए घोला मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की कधी काही या धाब्यावर लक्ष्मीची पावलं येतील. खर तर मीच भाग्यवान की मला तुम्ही भेटलात. आजपासून माझ्या मेनू कार्ड मध्ये एक पदार्थ वाढला. कोणता? तो म्हणजे गोड गोड बर्फी. आपण दोघांची कोणी नाही तर मला पुण्या नांगोळ करावी लागल. असं माझ्याकडे बक्कळ पाणी आहे. काय होत नाही. माझ्या कशाला पाया पडताय? आजपासून स्वयंपाकघरावर ताबा माझा. तू गिरायक सांभाळायची आणि तुम्ही गल्ला. वहिनी साहेब जिंदाबाद. उस्ताद भी जिंदाबाद. क्लास धो लागे. क्लास धो. आजपर्यंत लोकांना धाब्यावर जेवण घातलं मी. आज प्रथम बायकोच्या हात जेवतोय. अरे वा 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 वा. बरं वाटतं दुसऱ्या जास्त जेवायला. क्या बात आहे. असं स्वादिष्ट जेवण आयुष्यात प्रथम खातोय. हे तू पण खा. तू पण खा. नग तुम्ही समाधानाने जेवला त्यातच माझं पोट भरलं. घ्या ना.
देवाचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं नाही माहित. आज माझी इच्छा पूर्ण झाली. काय आपलं लग्न झाल्यावर देवालाही नसे नवस केला होता. असं एवढं प्रेम करतो तुम्ही माझ्यावर? केवढं केवढं आभळ एवढं. हो माझ काय मागितलं देवाकडं? मी नाही, तुम्ही सांगा. नाही तू सांग की. सांग ना. जन्मजनी मला हेच नवरा मिळू दे असं सांगितलं मी. असं मागितलं? मी असं नाही मागितलं. मग मी मागितलं जन्मजन्मी मला हीच बायको मिळू दे. या उस्ताद हे बघा आणले दोन याला. काय तू आज जा आज जा. काय रे पैसे किती देणार माझे? सका दादा काय बी करून उद्या देतो. बिर्याणी खायची का किमा खायचं का? दादा कर्जानं जाम झालं. जाम झालो बाहेर पैसे देऊन आमदार उधारीवर का? उद्या देतो आई शपथ उद्या देतो. जाय उद्या देतो. 6 महिने झाले गपचूप कर्ज परत कर माझं सांगून ठेवतो. त्यात तंदूर मध्ये टाकून तंदुरी पराठा करून टाकीन तुझा. सका तो आला मोठा. तू पण म्हणाल उधार देत जाऊ नकोस. नाही देणार मला. अगं उगाच कशाला बोलायचं त्याला? बघा किती रडकून दिला आला तो. अगं सोंग आहे सोंग. धाबा कसा चालवायचा माहिती नाही तुला? अगं 200 रुपये म्हणजे त्याची आबरू नाही हो. दे नाही त्या परवा. कशाला त्याला वाईट बोलायचं? अगं माझी उधारी आहे त्याच्याकडे. आता 200 रुपयाने आपलं काय होणार आहे? उद्यापासून कोणाला उधारी देऊ नका झालं. देणं घेणं सरतं पण बोलणं लक्षात राहतं. आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल पण आपल्यामुळे उगाच दुसऱ्याला त्रास नको. अहो वहिनी तसं उस्तादाचं डोकायलाय शान. पर काय तंदुरी समोर बसून कधी कधी होत गरम. आता उधारीच म्हणाल ना तर 10,000 रुपये निघतील. बरं ते जाऊ द्या आधी प्रसाद द्या. हा अस 900, 1,000, 1,100, 1,200, 1,300, 1,500 घ्या भाईसाहेब. आजचा गल्ला 1,500 रुपये. हे 800 रुपये प्रॉफिट. एवढे पैसे? अगं तुझ्या आल्यापासून गल्ला वाढायला लागला बघ. खरं खरं सांगू तुझ्याकडची लक्ष्मी आहेस. चल तुमचं आपलं काहीतरी. अगं गल्ला जर असंच वाढत राहिला ना तर मी अजून मोठं हॉटेल घेईन आणि त्याच्यावर मोठं गार्डन मुलांना खेळायला. मुलांना? कोणाच्या? आपल्या. कधी? लवकरच. मला नाही वाटत बाई. का त्यात काय अवघड? त्यासाठी ह्या लक्ष्मीला जवळ घ्यायचं नसतं मग आपल्या बायकोला जवळ घ्यायचं असतं. विसरूच की आता घेतो. सोडा ना. काय झालं? तो बघतोय. कोण? नाम्याम? नाही हो मग तो कंदी. नाम्या तिकडे काय करतोय? या बघा इकडे लई आहेत. मला चिचा खावशी वाटतात. येते का कोळी तू? चिचा खायला घसा बसला तुला? तुम्हाला कळत कसं नाही? काय ते मला लाज वाटते. लागायचं काय त्यात? शांता असं गुप्पीत आहे हो. इतके दिवस आमचं तू लपून ठेवलं तू. हे नाम्या ऐकलंस का? नाम्या बोला बोला. उस्ताद मी बाप होणार. बाप म्हणजे मी काका. काका मी बाप होणार. काका जिंदाबाद. काय झालं नाम्या? त्याला तर भरपूर मार लागला. कापडतो हॉस्पिटल मध्ये न्यायला पाहिजे. लवकर डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब या ना. डॉक्टर साहेब जरा याला बघा. तुम्ही थांबायचे? हो मी थांबतो इकडे. तसं काही काळजीचं कारण नाहीये पण छातीवर मार लागलेला आहे. तुम्ही ही औषधं घेऊन या. नाम्याला काही होणार नाही ना? घाबरण्यासारखं काही नाही पण आपण सावध राहायला हवं. ताबडतोब ही औषधं घेऊन या. मी आता घेऊन येतो. बापरे एवढा पाऊस. सांगता निघायला हवं आपल्याला. शांता औषध आणायचे. आतून पैसे घेऊन जा लवकर. पावसात भिजायला जा. अगं लवकर ये. पुलात पाणी भरेल. मला जाता येणार नाही. औषध आणायला लवकर ये. आले आले. घ्या 1,000 आहे ती. 1,000 रुपये जास्त कमी राहतोय. हो बरोबर निघतो मी. चल छत्री. छत्री आण लवकर जा. काय तू पण लवकर आण गा.
घ्या घ्या. मी येतो, तू नामाची अजिबात काळजी करू नकोस. मी बरोबर डॉक्टर सांगितलेली औषध घेऊन येतो. एक फर्स्ट क्लास पैकी चहा बनवू. आता बनवून येतो शांता, फर्स्ट क्लास चहा बनवून दे. मी जरा जाऊन येतो. हे गणित काय मला कळलं नाही. हे साहेब मी लगीन केलंय. तुम्ही बायको शांता. अरे वा, बरं मी जाऊन येतो. वहिनी झक्कास पैकी चहा करा. झक्कास पैकी साहेब मला उशीर होतो. तू कुठे निघाला एवढ्या रात्री? हॉस्पिटल मध्ये सोबत. एवढं बोलायला भरपूर झालं. माझा मित्र आहे ना नाम्या, तो झाडावरनं खाली पडला. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. त्यासाठी औषध आणायला जातोय. काही काळजी करणार का? नाही तर पुण्याला घेऊन जाऊ. काळजी करू नका. तसं काय असेल ना तुम्हाला सांगेन. हक्काने तुम्ही बसा ना, बसा. सांगते व्यवस्थित चहा बनवून साहेब ना. तुम्ही जाऊन झोपा. मी पाऊस कमी झाला की जातो. बर. डॉक्टर साहेब, ही घ्या औषध. बोल बोल. जीवन धारा उपभोगांता मोर पिसारा
जैन विलासी जीवन धारा उपभोगांचा मोर पिसार राजस जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावर भरवसा हो माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा डॉक्टर साहेब आता कसं आहे आता काही धोका नाही आहे बरं मी जाऊ घरी नाही नाही जरा थांबावं लागेल अशक्तपणामुळे आता सलाईन लावलाय हे संपलं की तू जा बरं ठीक आहे शांता सगळी तयारी केलीस का गेलं किती आता अरे बापरे साहेबांना पावसात थंडी वाजत होती वाटत खूप सिगरेट प्याले शांता अगे शांता अगे शांता हाय झोपली अजून तयारी कोण करणार ए शांता चल उठ गिराक येतील उठ उठ शांता अगे शांता चल उठ 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 बघू शांता मला सोडून का केली शांता जन्मजन्मी मला हे सौदा मिळू दे असं मागितलं मी तू असं मागितलं तू मी असं नाही मागितलं मी म्हंटल जन्मजन्मी मला हीच बायको मिळते जन्मजन्मी मला हे सौदा मिळू दे असं मागितलं मी सखी जेव्हा परका माणूस मला हात लागेल तेव्हा शांता या जगात कधीच नसेल कधीच नसेल सात जन्मीची संगत सरली अर्ध्यावरती पूजा उरली वचन भंग तू कैसा करे ना मला माझा प्रीती
ज्यावेळी परका माणूस मला हात लावे त्यावेळी शांता या जगात नसेल कधीच नसेल माहित नाही मग मी आपण तुझ्यावर येणार नाही अरे मी सात आठ दिवसात परत येईन तोपर्यंत धावा सांभाळ अरे पण उस्ताद अरे रे काय अरे नवी म्हटलं तर तुला तुझं नक्की पुण्याला येणं होईल म्हणून बरं झालं घरी आलास ते बैस अरे इथे बस मी पाणी घेऊन येते सखरम पार्टी पाहिजे तुझ्याकडून पार्टी कसली पार्टी काय कसली म्हणजे काय तू लग्न केलं कसं कळलं मला बाई सर मी लग्न केलं पण पण काय माझी बायको शांता मला सोडून गेली काय I'm so sorry काय झालं म्हणजे अपघात झाला की आजारी होती ती बलात्कार झाला तिच्यावर म्हणून तिने आत्महत्या केली सापडलं तो मला धाम नाही शांत गेल्यापासून धाब्यावर मनच लागे ना म्हणून इथं आलो काही दिवस राहिलो तर चालेल ना तुम्हाला हे काही विचारणं झालं आठवत एक दिवस तूही आम्हाला आसरा दिला होतास इथं आपलंच घर समजून ना बच्ची मी आपल्याकडे कोण आलंय हे सखाराम मामा सखाराम मी चिमू हा हे तिला गावाकडच्या गोष्टी सांगतील मजा येईल ना हा मजा येईल खूप मजा येईल चल आपण मामाला त्याची रूम दाखवूया ये सखाराम तुझी खोली दाखवते चल ये सखाराम आवडली ना तुझी खोली चालेल ना बाबा चालेल म्हणून काय करताय इथं राहायला दिलं हीच मेहरबानी झाली पुन्हा असं बोलायचं नाही लवकर आवरून खालती मी चहा ठेवते
दिसली हसली सकाला मधी आसू लपलया भिजलेल्या डोळ्या मधी करे ना मला माझ्या प्रीती फुला करे ना मला मामा मामा आईने तुला चहा प्यायला बोलवलं आलो हं चल या घे चहा घे हा चहा पिन पण एका अटीवर कुठली अट आजपासून स्वयंपाक मी करणार तू स्वयंपाक करणार काहीतरी काय बोलतोस तू पाहुणा आहेस तू माझ्याकडे तुला मी स्वयंपाक करू देईन पाहुणा काय 2 दिवसाच असतो मी 2 दिवस राहणार की 2 महिने राहणार तू खुशाल वाटेल तितके दिवस बसून खाऊ काय तुम्ही माझ्या आता चहा प्यायला होता का नाही हो अरे कसा लागला होता छान होता जेवण बघा माझ्या आजच मी जेवण बनवणार नाही ऐकणार तू खरंच ऐकणार नाही ठीक आहे मी तुला किचन मधल्या सगळ्या गोष्टी दाखवते चहा तर घे ना का थंड होईल हॅलो चिमू कुठे गेली माझी शोधा की जरा असेल इकडेच कुठे तरी बापरे कुठे गेली चिमू 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 कुठे माहिती चिमू कुठे हॅलो माझ्या चिम्याकडे तुझं लक्ष नाही बरं का वा तुम्ही चिमू ना आणि माझी कोण चिमू कुठे सांग 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 माहिती बघा तिकडे लपली चिमू काय गो आहे तू असं करतेस आमचो चॉली छोन आहे ना आता काय आता बाबा ना आज भलत्याच मूड मध्ये दिसत आहे नाग एक केस जिंकून आलो मी हो चिमू आपण दोघच नाही घरात तिसराही माणूस आहे तिसरा माणूस तिसरा माणूस कोण सखाराम आला सखाराम सखाराम इथे कशाला आलाय फार दुःखी हो बिचारा फार वाईट झालंय त्याचा त्याच्या बायकोवर कोणीतरी बलात्कार केला आणि तिने आत्महत्या केली बिचाऱ्याचं मन लागत नव्हतं तिकडे म्हणून काही दिवसांसाठी आला इथं आपल्याकडे पण त्याला इथं आपल्या आपल्या घरात कसा ठेवून घ्यायचा असं काय बोलताय त्याने नव्हती का मदत केली आपल्याला आणि तो फुकट राहत नाही आपल्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला लागलाय तुम्ही शोधून काढा त्या नराधा मला न्याय मिळवून द्या बिचारा सखारामला फासावर लटकवा त्या नराधा मला आय एम सॉरी तुम्ही इतके दमून आलात आणि मी तुम्ही फ्रेश व्हा मी ताटं घेते आपली आज सखारामच्या हातात स्वयंपाक आहे बरं का राम राम साहेब राम
नाहीयेत तुला येत नाही वाटत नाही आई भी माझ्या जवळ झोपायची पण ते बाबांच्या बेडरूम मध्ये जाते त्यामुळे मला झोपच येत नाही माझं असंच काहीतरी झालंय मला झोप येत नाही जा उशीर झाला झोपायला जा नाही आधी तुम्हाला गोष्ट सांग मग मी झोपणार नाही मला नाही गोष्ट सांगता येत नाही तुला गोष्ट सांगायलाच पाहिजे बर चल अगं मला नाही गोष्ट सांगता येत ग नाही तू सांग मला गोष्ट येत नाही कुठली सांगू सांग ठीक आहे मी तुला रामायणाची गोष्ट सांगतो रामायण थांब चमक रावणान सीतेवर अत्याचार केला रावणान सीतेवर अत्याचार केला सीते पायी राम कसा असावीत झाला सीते पायी राम कसा असावीत झाला रावणान सीतेवर अत्याचार केला सीते पायी राम कसा असावीत झाला रूपवान गुणवान पिता माई भोली रूपवान गुणवान पिता माई भोली राणी असुनिया आला वनवास भाळी राणी असुनिया आला वनवास भाळी संधी साधुनिया ज्ञान घातला ग घाला संधी साधुनिया ज्ञान घातला ग घाला सीते पाय राम कसा असावीत झाला सीते पाय राम कसा असावीत झाला झोपडीत एकली ग होती सीता माई झोपडीत एकली ग होती सीता माई पापी नजरेन तिला न्याहळू न पाई पापी नजरेन तिला न्याहळू न पाई वासनेच विष कस लंकाधीश प्याला वासनेच विष कस लंकाधीश प्याला तिथे पायी राम कसा कासावीत झाला तिथे पायी राम कसा कासावीत झाला माणसात जनावर लपुनिया राही माणसात जनावर लपुनिया राही काळ्या काळ्या करणीच भान त्याला नाही काळ्या काळ्या करणीच भान त्याला नाही तिथा गेली रावण अजून नाही गेला सीता गेली पण रावण नाही गेला रावण गेला पण आपली प्रवृत्ती मागे सोडून गेला सीता गेली रावण अजून नाही गेला तिथे पाय राम कसा असावीत झाला तिथे पाय
राम कसा कसा विसर झाला रावणान सीतेवर अत्याचार केला तिथे पाय राम कसा कसा विसर झाला तिथे पाय राम कसा कसा विसर झाला तिथे पाय राम कसा कसा विसर झाला खूप दमले मी पल्लवी काय हो पल्लवी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय सकाळी बोलूया ना झोपू दे ना मला नाही पल्लवी पण तुला ही गोष्ट सांगितल्याशिवाय मला झोप नाही यायची प्लीज प्लीज पल्लवी काय बोला ऐकते मी पल्लवी तो सखाराम आपल्याकडे आलाय ना सखारामचं काय होतं त्याच्याबद्दल सखार नाही का बोलू शकत तू सांगत होता ना त्याचा संसार ध्वस्त झालाय संसार ध्वस्त करायला मीच मीच कारणीभूत आहे काय पल्लवी मी शांतावर नाही आय कांट बिलीव्ह दिस तुम्ही देव म्हणून समजत होते आम्ही तुम्हाला I can't believe this. I hate you. I hate you. नहीं पल्लवी पल्लवी मला सांगू का शट अप पल्लवी का शट अप मला काय ऐकू द्यायचं नाही आहे तुला घटस्फोट हवा आहे मला घटस्फोट हवा आहे मला घटस्फोट हवा आहे चला उठ शाळेत जायचंय ना चिमू गेली कुठे आहे मुलगी चिमू ए चिमू 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 इथेच तू आणि शोधतीये गुड बघू सगळीकडे शोधतीये मी तिला काय करतेस ना इथे तू अगं काल मम्माने मला इतकी सुंदर गोष्ट सांगितली ना कुठली गोष्ट सांगितली रामाची आवडली ना तुला हो चलूट शाळेत जायचं ना तयारी करायची बघ किती छान झालं मामा आला ते आता रोज छान छान गोष्टी सांगेल तुला हो चल निघू ऑल द बेस्ट असं नाही असं नाही असा झालं समाधान एक आठवड्याभरची एनर्जी मिळाली मला चल आता एक जिंगलोज म्हणून समज बस मला फोन करायला विसरू नका म्हणजे झालं यस 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 आणि बघ चिमूवर लक्ष ठेव आणि हा चंद्रकांत पाटलांचा फोन मला त्याला सांग की सकाळीच निघालो म्हणून बरं ओके चलू आपण केस जिंकलो तर आपल्याला खूप मोठा फायदा होईल नक्की जिंकाल तुम्ही
तुझी केस हातात घेताना ती नक्की चिंता, मला पूर्ण विश्वास आहे. गुड लक. बाय बाय. अच्छा बाय. गेले साहेब, जाईपर्यंत अगदी गडबड असते माझी. साहेब परत कधी येणार? आता 5-6 दिवस तरी राहतील मुंबईला. आज तुझ्या आवडीचं बदल काहीतरी. हो. आज वाचलास म्हणून काय झालं? 5 दिवसांनी भेटशीलच की. रत्ना कांबळी हाजीर हो. रत्ना, ज्या दिवशी ही बलात्काराची घटना घडली त्या दिवशी तू चंद्रकांत पाटलांकडे कशासाठी गेला होतीस? नोकरीच्या निमित्ताने. त्याने तुला बोलवलं होतं? हो, त्याने मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. किती वाजता? वेळ 10:30 दिली होती, पण ते आज कामाचा असं सांगून 8 वाजेपर्यंत बसवून ठेवलं. पॉइंट बी नोटेड मी लॉर्ड. बर, नंतर? नंतर नंतर जेव्हा मी आत गेले तेव्हा त्याने दार लावून घेतलं आणि 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 माझ्यावर जबरदस्ती. शांत रडू नको, शांत शांत. दॅट इज ऑल मी लॉर्ड. मिस रत्ना, तुम्ही असं म्हणालात की संध्याकाळी 6 इंटरव्ह्यूची वेळ दिली होती, बरोबर? हो. आणि तुम्हाला 8 वाजता आत बोलवण्यात आलं. हो. साधारणपणे ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू असेल तर तो 9:30 ते 5, फार तर 5:30 या वेळेत घेतला जातो, बरोबर? मग तुम्हाला 6 नंतर बोलवल्यानंतर तुम्ही नकार का नाही दिला? मला नोकरीची गरज होती. असं का? हो का? आमच्या घरात कमावणार कोणी नाही. माझ्या वडिलांना अर्धांगवळी झाल्यामुळे ते काम करू शकत नाही. मला लहान बहीण आहे, भाऊ आहे. म्हणजे पैशाची गरज होती. हो. म्हणजे पैशासाठी त्या संध्याकाळी काही काही करायची तयारी होती, कुठे जायची तयारी होती, म्हणजे आय मीन नोकरीसाठी पैशासाठी तुम्ही काही कराल तयार होता? हो लॉर्ड. पैशासाठी काही करायची तयारी होती असं याने आताच कबूल केलेलं आहे. म्हणूनच माझे असेल चंद्रकांत पाटील यांच्यावर बलात्काराचा खोटा नाटा आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलाय हे सिद्ध. सखरा, आज मी आला कसा नाही अजून? सखाराम, सखाराम, ए सखाराम, काय रे बरं वाटत नाहीये का तुला? नाही पड पड तू. ठीक आहे बेटा, अंगठण होतं थोडस बस. अरे तू तर ताताने फडफडलास. थांब, डॉक्टरना बोलवते. हा कशाला बाई सर? काही एक ऐकणार नाही मी तुझं, विश्रांती घे बघू तू. नाही बाई सर. मामा बरं नाही वाटत का पालाय? आई डॉक्टरांना बोलवायला गेली, डॉक्टर आले कितना बरं वाटेल. तू काही घाबरू नको. अहो काय करताय? बघतोय मुलगा आहे का मुलगी. मुलगाच असणार. नाही नाही मुलगीच असणार. नाही मुलगाच असणार. नाही नाही मुलगीच असणार. मला मुलगा लई आवडतो. आवडून काय करायचंय? मोठा झाला की म्हातारा आई बापांना इजरतोय. मुलगी असली तर म्हातारपणी आई बापांची विचारपूस करते, त्यांची काळजी घेते. लॉर्ड, मी काही साक्षीदार सादर करू इच्छितो. त्यातला पहिला साक्षीदार आहे बहादूर वाशमन. बहादूर, तू या बाईंना ओळखतोस? नाही साहेब. यांना कधी ऑफिसमध्ये येता जाताना बघितलंस? कधीच नाही साहेब. थँक्यू. साहेब आता काय सांगायचं, यानं कोण नाही ओळखत हो. म्हणजे या बाई भलत्याच पॉप्युलर, यांचं दार सर्वांसाठी खुलं असतं बघा. आमच्या सारख्यानं तर राहणं मुश्किल झालंय. नोकरी अहो वॅकन्सीच नाही तर इंटरव्ह्यू कसला घेऊन बसलात साहेब बोडक्याचा? अहो या बाईना मी ओळखत सुद्धा नाही. समोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी चंद्रकांत पाटील
त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित गृहस्थांवर असे गलिच्छ आरोप केल्याबद्दल कुमारी रत्ना यांना समज देण्यात येत आहे आणि चंद्रकांत पाटील यांना हे कोर्ट निर्दोष मुक्त घोषित करीत आहे. थैंक यू वेरी मच. क्या बात है यार. मजा आला राव, मजा आला. आज तू मला नवा जन्म दिलास. गुन्हेगार असून सुद्धा आज तू मागशील ते तुला देईन मी. तू आज असा केस लढला जसा काय तू स्वतः बलात्कार केलायस. वा वा, चलो ऐश करेंगे. चलो आले आले. अया तुम्ही काय झालं? मी जिंकलो. मी के जिंकलो. हॅलो जिंकलो. अगं अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या नावाचा दबदबा निर्माण झालाय. अशी की गोडीत मी गोष्ट मी शक्य करून दाखवली. मिरॅकल. काय साहेब, कुठली के जिंकला साहेब? बलात्काराची अभिनंदन. बलात्काराची केस जिंकल्याबद्दल. अरे साहेब, माझ्याही गुन्हेगाराला पकडून सजा द्याल. हो नक्कीच. अरे पण सगळ्यांना त्याला पुरावा पाहिजे. पुरावा पुरावा दिला तर द्याल त्याला जन्मठेप. आवळाल त्याच्या गळ्याला फास. हो नक्कीच. अरे सखाराम, मी तुझ्यासाठी पण तरी पुरावा पाहिजे. सखाराम, पुरावा सापडलाय मला. सापडलाय? होय. कितीही सराईत गुन्हेगार असला ना तरी पुरावा मागे सोडून जातो. कोणता पुरावा? गुन्हेगाराला. अरे मग किती कमाल करतोय तू सखारा. त्याचं नाव सांग ना साहेबांना. मदत करतील त्या तुझी, शिक्षा मिळवून देतील त्या गुन्हेगाराला. नाही बाई साहेब, मी त्या दिवसाची वाट बघतोय. गुन्हेगार सतावून आपला गुन्हा कबूल करेल. अरे आणि गुन्हेगाराला गुन्हा कबूल करावाच लागेल. येत आहे ना तुम्ही? तुझ्यामुळेच माझ्या आयुष्य चव बदलले. बघ चल शाळेत जाऊया. चला चिमू शाळेत निघाली का? चला मी चिमूला शाळेत सोडतो. नको, मामा सोडेल. मामा चलणार आहे, बस येईल. अगं हो हो, किती काही करताय तुम्ही. दबाने घेऊन जायचा आणि पापांनी द्यायच्या मला. सखारामची खरंच किती मदत होते मला. नाही तर तो याच्या आधी किती धावपळ व्हायची माझी. बिचारे खरंच खूप चांगला आहे. त्याचा जीव छान जमला इथं. अहो मी काय म्हणत होते, त्याला पण इथेच ठेवून घेऊया ना. निघतो उशीर झाला. बरं येताना काय आणू मी काही भाजी वगैरे? नाही नको, सखाराम आहे ना, मी जाईन त्याच्या बरोबर त्याला घेऊन येईन. तुम्ही या शांतपणे. ओके बाय. मामा जरा फिरा ना. हो फिरवतो. आणखीन जरा. हा नको पडशील.
तुझ्याशी काही बोलायचंय. बोला ना, काय विशेष? खूप दिवसापासून बोलायचं होतं, पण बोलू की नको बोलू, सांगू की नको सांगू अशी अवस्था झाली माझी. आईस्क्रीम घे ना. आईस्क्रीम? हा आता घेऊन येतो. मामा मी पण येते. नको नको, इथंच खेळा, मी घेऊन येतो. सांगा ना काय झालंय प्रभाकर. मी काही दिवसांपासून बघते तुम्ही काहीसे अबोल झालाय, काय झालंय? कसं सांगू तुला, आजपर्यंत आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली का? काय झालंय सांग ना. हे बघ पल्लू, पहिल्यांदा तुम्हाला क्षमा करायचीस. प्रभाकर, मी सांगतो तुला, त्या दिवशी म्हणजे मागच्या महिन्यात मी एकटा गेलो होतो ना. केवढं लागलं तुला रक्त येत आहे. आत घेऊन चला, आत घेऊन. कुठेच आहे बेटा? मामा मला सोडून जाऊ नको. नाही ग, तुला सोडून कुठेही जाणार नाही बाळा. मामा तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. या सखारामनं माझं खरंच भरून टाकलंय. माझं असणं नसल्यासारखं झालंय. मामा. अरे बेटा, तू आज शाळेत नाही गेलीस? आज सुट्टी. कसली सुट्टी? अरे असं काय करतोस तू, आज राखी पौर्णिमा नाही का? अरे हो, पण मला माऊस नाही राखी बांधायला कोणी. मला सुद्धा बहीण नाही राखी बांधायला. मी नाहीये. पुन्हा असं नाही बोलायचं. चिमू चल, आपण मामा राखी बांधू. चल. असं कधी म्हणायचं नाही मला बहीण नाही. आता दरवर्षी मीच तुला राखी बांधणार देवळात गेलेत. माझ्यासाठी चहा टाक. साहेब चहा. थांब सकरम, सखाराम मला तुझ्याशी काही बोलायचंय. बरेच दिवस मी वाट बघत होतो, पण संधी मिळत नव्हती. मलाही अजूनही संधी मिळत नाहीये. मला मरण्याची संधी मला माहिती आहे सखाराम, तू इथं का आलास ते. मला इथं थार मारायला आलास ना, मग मारून टाकलं मला, माझा खून कर ना. तुला सारखं माझ्या तोंडासमोर येऊन मला रोज रोज मरण खाते तूच. मी कबूल करतो सखाराम, मी तुझ्या बायकोवर अत्याचार केला. अत्याचार नाही, बलात्कार.
होय सखाराम, मी कबूल करतो सखाराम, मी तुझ्या बायकोवर बलात्कार केला, मी तुझ्या बायको, पण मी असा माणूस नाही सखाराम, मी असा माणूस नाही. मला माहित नाही काय घडलं त्या रात्री, कुठला सत्या माझ्या अंगात संचला आणि मी सखाराम, मी तुझा गुन्हेगार आहे, मी तुझा गुन्हेगार आहे, मला वाटेल ती शिक्षा दे, मला मारून टाक, गुन्हेगार आहे. पण असं माझ्या घरात राहून मला रोज रोज असा फासावर चढवू नकोस रे सखाराम. तू आल्यापासून मला सारखी भयानक भीती वाटते. जेवण खाण्यात लक्ष नाही, कामात लक्ष नाही, कामावर गेलो तर सारखे घरचे विचार येतात. तू माझ्या पल्लूला तिला काय सांगू नको सखाराम. माझे पल्लू सखाराम, मी माझ्या पल्लूवर खूप प्रेम करतो रे. तिच्या नजरेत मी राम आहे, तिच्या नजरेत तू मला रावण बनवू नकोस. प्लीज सखाराम, प्लीज सखाराम, मला एकच शिक्षा दे, मला मारून टाक, मला मारून टाक सखाराम. को संकष्टीच्या दिवशी एवढी गर्दी असते ना देवळात, हल्ली नेहमीच असते. मी काय हो तुम्ही काय झालं, एवढे का गंभीर आहात तुम्ही? हा नाही तसं काही नाही, हा म्हणत होता की मी गावाला जातो म्हणून. काय गावाला? काय सखाराम, काय ऐकते मी गावाला कशाला जायचं, तुला हे घर परकं वाटत? पुण्याचा विचार मनात सुद्धा आणायचा नाही. प्रसाद घे, चिमे आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, तर आपल्यामुळे उगाच कोणाला त्रास व्हायला नको. Thank you.
पाटील बोलतोय. हा पाटील बोला बोला. उद्या येतोय भेटायला का तुमच्या फीस घेऊन. आपण राहणार कुठे? अरे तेच तर सांगायला फोन केला. कुठेतरी चांगलं हॉटेल बुक करा. वेल 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 काय नाही, हॉटेल आहे माझ्या परिचयाचं आहे, अगदी परिचयाचं आहे. कुठलं? माझा बंगला. अरे अरे नको नको, माझं ऐक उगाच नको. हा उद्योगपती संकोच करू नका, आमच्याकडे राहायला या. ओके आमचं जर नाही आवडलं तर हॉटेलवर जा. ठीक आहे बाहेर. ठीक आहे चलो फिर मिलेंगे. ओके ओके बाय. कल्लू उद्या चंद्रकांत पाटील येतोय, आपल्याच घरी राहायला बोलवलंय, तेव्हा जरा जेवणखान तब्येतच होऊ दे. पाहुणे नवीन आहेत का आपल्याला? गुड नाईट. ओके गुड नाईट. सखाराम आज काहीतरी स्पेशल डिश बनव. काय खास गोष्ट वाटतं? यांचे खास मित्र येणार आहेत मुंबईहून. काळजी करणार, स्पेशल मध्ये स्पेशल डिश बनवतो. काळजी मी करतच नाही रे, तुझ्या हातात चांगलीच चव. आता मला कळलं प्रभाकरच्या प्रकृतीचं रहस्य. काय सुंदर स्वयंपाक करते आमची ही सुंदर वहिनी. स्वयंपाक वहिनी नाही केला आमच्याकडे तो. हा सखाराम आहे ना त्याने केला. नाही नाही तरी सुद्धा वहिनी सुंदर आहेच. वा पाटील आमच्या दोघांची स्तुती जरा जास्तच चालली आहे. ही ते पैसे आणले नाही वाटत. हा नो 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 नो. आपण व्यवहार आणि भावना दोन्ही वेगळे ठेवतो. गुड गुड गुड. पुढे 3 लाख आणून ठेवलेत. 3 लाख? हा अहो तुमचा जीव वाचवलाय मी, आणखी 2 लाख द्यायला लागतील. बर 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 देऊ ना. आणखी काय घेणार तुम्ही? नो थँक्स. अरे बाबा हे एवढ्यावर थांबणार नाहीये. पुन्हा कुठे अडकलो ना म्हणून थोडे पैसे उधार ठेवून देतो, नंतर देईन. काही कर बुवा पण पुरावा मागे ठेवू नको. तुझ्या केस मुळे मला भयंकर त्रास झालेला आहे. वकील साहब आज कोर्ट को छुट्टी. जाऊया बाहेर कुठेतरी. चलो ना. काय दमलं यार. मजा आला. पण तू काहीच केलं नाही, नुसता बसला होता बाहेर एखादा पारे करण्यासारखा. काय रे तू कधी कुणावर अन्याय केला की नाही? म्हणजे
म्हणजे स्वतःची बायको सोडून दुसऱ्या बाईकडे कधी बघितलं की नाही? क्या बात आहे, क्या बात आहे! मला एक सांग, तिच्या परवानगीने कि बळ सबरी ना? अरे वेल डन वेल डन, तू तर माझ्याही पुढे गेलास या. वा 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 वा. हे पण आपले तत्व आहे. एखादे बाई आपल्याला आवडली ना, मग कुठल्याही परिस्थितीत आपण नाही सोडत तिला. आणि मग ते निसरण्याकरता आमच्याकडे येतात. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे आय डोंट केअर, यु नो. चल 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 बाबा चल. अरे 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 काय झालं? पेट्रोल संपलं मला वाटतं. बघूया. जवळपास पेट्रोल पंप पण नाही ना. मला काय करायचं? एक मिनिट मला जरा विचार करू दे. रिक्षा आली. रिक्षा रिक्षा. हे बघ, तुझा पलूला सांग सकारमला पाठवून दे म्हणून. अरे माझा काम करूया ना, तू जा मी इथे थांबतो, तू जा. अरे नको, तू जा मी बघतो काय करायचं. जा मग आपण दोघे जाऊया ना. अरे गाडी अशी रस्त्यावर कुठे टाकून येऊ? असं म्हणतो. जा जा तू जा मी बघतो काय करायचं. जा असं म्हणतो. जा चला प्रभात नगर करमरकर बंगल्याला घ्या. चला साहेब कुठे आमचे? तुझ्या साहेबाची गाडी बंद पडली आहे, पेट्रोल संपलंय, जरा मदत कर, मी जरा फ्रेश होतो. पेट्रोल संपलंय? पेट्रोल काय न्यायला पाहिजे? सुंदर तुम्ही इथे कसे आलात आणि हे कुठे आहेत? अहो 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 कशा आला पाहिजे मी आहे ना. सकाराम नाहीये, गेला बाहेर, इथे नाहीये. बोलतोय जवळ जवळ जनात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर. क्षणात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर. आता तामसी कधी न बघतो पापाचा आरसा हो. माणूस असा माणूस कसा माणूस आहे कसा. वकिलांच्या बघण्यात न बोलते नाही.
तुझ्या शांतीवर मी बलात्कार केला, तिला आत्महत्या करायला कारणीभूत मी सरलो मीच, आणि तू आज तुझा स्वार्थ दूर ठेवून म्हणजे पलूला वाचवलंस रे, म्हणजे पलूला वाचव सखाराम. अरे वकील असून मला माणूस आणि जनावरातला फरक नाही कळला, पण तू देव माणूस आहे बाबा, देव माणूस आहे तुझा, तुझा संसार उद्ध्वस्त मी केला सखाराम, मी केला. प्रभाकर तू काय ते मी प्रभाकर सांगे सगळं खोट आहे. नाही पल्लवी, पल्लवी मी आज तुझ्यासमोर कबूल करतो, सकारमच्या बायकोवर मी, पल्लवी काय झालं मला माहित नाही, पण त्या रात्री कुठला सैतान माझ्या अंगात संचारला आणि मी ती माझा संयम हरवून बसलो पल्लवी. माफी माफ करस तू प्रभाकर, काय बोलतोस तू? अरे त्यारात्री आपली गाडी बिघडली होती, त्यारात्री मी सुद्धा सखारामकडे होते अख्खी रात्र, पण त्यांनी माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही, बहिणीसारखा वागवलं त्यांनी मला. अरे तू तू संयम पाळू शकला नाहीस प्रभाकर, माणूस आहेस का कोण आहेस तू? आणि तो तो तुझा मित्र, मित्र म्हणायचा असतं तू त्याला? त्या नराधमाला बलात्कारच्या केस मधनं वाचवलं होतंस ना तू, त्यानं तुझ्याच बायकोवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. माणूस कसला राक्षस होता तो, त्याला मारून सखारामनं कितीतरी लेखी सुनांची अब्रू वाचवली. आणि तू सखाराम, तुला तर सगळं कळलं होतं, माहित होतं तुला की माझ्या नवऱ्याची चूक आहे, तर तू का नाही धडा शिकवलास त्याला? का नाही शिक्षा घडवून आणलीस त्याला? का साधल्यात घुसमंडत राहिलास तू? I'm ashamed of you. नाही राहू शकत या घरात, मी ते घर सोडून निघून जाते. थांब ताई, थांब. तू म्हणालीस इतके दिवस मी बदला का नाही घेतला, आणि विचार न करता चंद्रकांतला ठार मारलं, कारण ताई गुन्हा एकच असला तरी शिक्षा गुन्हेगाराला बघू द्यायची असते, गुन्हा सारखा असला तरी गुन्हेगार सारखे नसतात.
मी तर आलो होतो प्रभाकरना ठार मारायला. मग विचार केला, त्यांनी हा गुन्हा मोहाच्या क्षणापाई केला. त्या क्षणी त्यानं सैतानानं घेरलं होत. पण चंद्रकांत आतून बाहेरून सैतान होता, नराधम होता. हा गुन्हा केल्यावर प्रभाकरना खूप तळमळली, पश्चातापाच्या आगीत होरपळली. हीच त्यांची शिक्षा. पण मला खात्री आहे ताई, यापुढे किती मोहाचे क्षण आले तरी प्रभाकरराव घसरणार नाही. पण नराधम चंद्रकांत आयुष्यभर बलात्कारच करत राहील म्हणून मी त्याला ठेचून काढला. आणि ताई, प्रभाकररावना मारून काय झालं असतं? त्यांना वेदना झाल्या असत्या आणि ते निघून गेले असते कायमचे या जगातून. पण उद्ध्वस्त झाले असेस तू, मी झालो तो तसा शांता केल्यावर. आयुष्यातल्या जोडीदार गेल्यावर काय दुःख होतं ते ठाऊक आहे का मला? आणि ते तुझ्या पत्रात टाकू. प्रभाकरावांनी गुन्हा केला त्याची शिक्षा मी चिवडीला कशाला देऊ? तुम्ही दोघांनी मला प्रेम दिलं, माया दिली, त्याची परतफेड मी अशी करू? ताई, जगात सगळ्यांनाच देव बनता येत नाही, पण माणूस बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? सखाराम, रडू नकोस ताई, रडू नकोस. प्रभाकरराव, आता एकच गोष्ट करा, यापुढे दोषीला निर्दोष आणि निर्दोषाला दोषी ठरवण्याचं पाप करू नका. ताई येतो मी. ताई, तुरुंगात राखी बांधून यायला विसरू नकोस. सखाराम, गोष्ट करून सुनणार. तू परत येणार ना? चंद्रकांतची हत्या तू केलीस हे तुला मान्य आहे? होय, दुर्दैवाने माणूस एकदाच मरतो. नाहीतर त्या नराधमाला मी परत परत ठार मारला असता. पण कायदा हातात का घेतला? जर न्यायालयात न्याय मिळाला असता तर मी कायदा हातात नसता घेतला. जयेश साहेब, आम्ही गावाकडची माणसं, आम्हाला एकच ठाऊक आहे, स्वतः अत्याचार करायचा नाही आणि दुसऱ्याला अत्याचार करू द्यायचा नाही. चंद्रकांतचा खून करून मी शेकडो स्त्रियांची अप्रू वाचवली आहे. आता जरी मी आयुष्यभर जेलमध्ये राहिलो तरी मला वाईट वाटणार नाही. मयत चंद्रकांत पाटील याच्या निर्घृण हत्येबद्दल आरोपी सखाराम धोंडी यादव यास हे कोर्ट इंडियन पिनल कोड क्रमांक 314 च्या अनुसार 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि रुपये 15,000 दंड ठोठावित आहे. या साहेब, बोला काय देऊ? गरम गरम चाय देऊ का? नाही, आम्हाला सखारामला भेटायचंय. हा सखा दादा बसतात, अहो ते काय बसलेत. हा या. काय अवस्था करून घेतली असेल? माहिती आहे तुला रक्षाबंधन. मी गेले ते तुरुंगात राखी घेऊन,
पण तिकडे कळलं की तुला सखाराम वहिनी तुझं काही एक ऐकणार नाहीये सखाराम, पाच झालं खूप ऐकलं आम्ही तुझं, आता तू आमच्या बरोबर घरी येणार आहेस, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे, निकिताची ही इच्छा आहे. हा मामा, तुम्हाला यावंच लागेल. मामा मामा सखाराम सेवा धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी सात्विक तेचा मार्ग दाखवी सत्याचा वारसा हो माणूस कसा माणूस कसा माणूस असावा असा माणूस कसा माणूस कसा माणूस असावा असा माणूस कसा माणूस कसा माणूस असावा असा.